कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या 30 डिसेंबरच्या भागात चंदूलाल शेटजी घरी येतात. त्यांचं स्वागत होतं. मग त्यांचा मुलगा बापूंना, तुम्ही आलात ते बरं झालं, या दोघींनी माझं डोकं खराब केलंय असं सांगतो. तेव्हा चंदूलाल शेठ तिथे नसताना काय झालेलं हे मला आत्ताच समजलं पाहिजे म्हणून मागे लागतात. मग त्यांची सून ते बाळूमामांना भेटून आल्याचं सांगते. ते ऐकून चंदूलाल शेटजींना आनंद होतो. त्यावर बाळूमामांनी पैशांचा लोक कमी ठेवा आणि गरजू लोकांना त्यांच्या संकटात मदत करा असं सांगितल्याचं त्यांची सून सांगते. ते ऐकून आपण गरजू लोकांना कर्ज देतोच असं शेटजी म्हणतात. त्यावर त्यांचा मुलगा, त्याच्या आईचं आणि बायकोचं म्हणणं असं आहे की कर्ज दिलेल्या लोकांना मुदत वाढवून द्या किंवा सवलत द्या असं सांगतो. तेव्हा चंदूलाल शेठ सगळ्यांना, धंदा धंद्याच्या जागी आणि श्रद्धा श्रद्धेच्या जागी ठेवा आणि त्या बाळूमामांना धंद्यामधलं काय समजतं असं म्हणतात. ते ऐकून त्यांची पत्नी ते काय बोलत आहेत म्हणून विचारते. शिवाय मामांना सगळं समजतं म्हणूनच त्यांनी आपल्याला सावध केलं आहे ना असं म्हणते. ते ऐकून चंदूलाल शेठ कोणाला एक नवा पैसा देखील सोडणार नसल्याचं सांगतात. इथे तळावर मामांना सगळं समजतं आणि ते शांत असतात. तेव्हा गणू त्यांना काय झालं विचारतो. तेव्हा मामा सांगतात की माणसाचं भूत भविष्य काय आहे ते मी सांगतो आणि माणूस ज्या वाटेने जात आहे त्या वाटेत खड्डा आहे हे देखील सांगतो. जे ऐकतात त्यांचं भलं होतं आणि जे ऐकत नाहीत ते त्या खड्ड्यात पडतात. त्यांना असं वाटतं की या मामाला काय समजतंय, मात्र माझं सगळ्यांवर लक्ष आहे आणि तुम्ही काय करताय हेच फक्त ओळखत नाही तर तुमच्या मनात काय आहे ते देखील ओळखतो मी. आणि सांगून जर माणसाला समजत नसेल तर त्याला जमिनीवर कसं आणायचं हे देखील ठाऊक आहे मला असं मामा म्हणतात. तेव्हा रघु चंदूलाल शेटजींच्या घरची माणसं भली वाटली, ते समजावून सांगतील असं म्हणतो. त्यावर मामा म्हणतात की आता डोक्यावरून पाणी गेलंय, गोरगरिबांच्या आतड्याला पीळ पडत असेल तर मी जे दिलंय ते काढून घ्यावंच लागेल, त्यामुळे पुढे काय होतं ते बघाच. तोच इथे शेटजींच्या घरातील देवघर दिसतं आणि त्यामध्ये मामांचा फोटो आणि मामांची थाळी असते आणि बघताच ती थाळी तिथून गायब होते. आणि इथे मामा म्हणतात की माणसाचा तोरा धनामुळे आहे, मात्र ते धनच नसेल तर. इथे चंदूलाल शेठ देवघरात जातात आणि तिथे ताट नाही बघून घाबरतात आणि बाहेरून सगळ्यांना त्याविषयी विचारतात, मात्र कोणालाच ते ताट कुठे गेलं हे माहीत नसतं. सगळेच खूप चिंतेत असतात आणि घरात नोकर माणसांकडे ते विचारपूस करतात, मात्र त्यापैकी कोणालाही काही माहीत नसतं. तेव्हा शेटजींची पत्नी, आपण इतकी वर्ष त्या ताटाची पूजा केली मात्र आता मामांचं आपण ऐकलं नाही आणि म्हणूनच हे घडतंय असं म्हणते. तितक्यात त्यांना चक्कर येते. इथे मामा रागात जात असताना रघु आणि गणू मामांना शांत करून जेवायला चालायला सांगतात, मात्र मामा यावेळी त्यांना माफी नाही, कर्जामुळे लोक फास लावून घेतील, गेलेला जीव परत नाही मिळत, माणसापेक्षा पैसा मोठा नाही असं म्हणतात. मालिकेच्या आगामी भागात मामांनी शेटजींच्या घरी पाठवलेल्या माणसांची कामं न केल्याने मामा अजूनच चिडतात. त्यांच्या हातात सुक गवत बघून गणू चूल पेटवायची का असं विचारतो. तेव्हा मामा, मीही तोच विचार करतोय की पेटवायचं की असं काय करायचं. इथे चंदूलाल शेटजींच्या घरी किसन येऊन सगळं नुकसान झालं असं मालकांना सांगतो. मामांनी शेटजींचं शेत पेटवलं असेल का, शेटजींचं किती नुकसान झालं असेल, यावरून तरी शेटजींना त्यांची चूक समजेल का, हे सगळं बघण्यासाठी नक्की पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि बूट ॲपवर कधीही. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबस.